जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। सातपूर औद्योगिक वसाहतीतील सुप्रीम ऑटो शेल कारखान्यातील सीआयटीयू संघटनेच्या अनेक कामगारांनी गेल्या 6 दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी कंपनीच्या प्रवेशद्वारावर संप पुकारला असून कंपनी व्यवस्थापनाकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास आणखी जोरदार आंदोलन करणार असल्याचं कामगार संघटनेचे योगेश चव्हाण यांनी सांगितलं आहे। आजपासून आमचा महागाई भत्ता रोखण्यात आला। जे आमच्या कराराचे जो शेवटचा टप्पा होता रक्कम रुपये 1550 तो थांबवण्यात आला। कामगारांची एकच इच्छा आहे की हा संप लवकरात लवकर मिटावा। आमच्या मागण्या कंपनी प्रशासनाने लवकर लवकर मान्य कराव्या। कंपनीकडून आम्हाला वेळोवेळी प्रस्ताव येतो परंतु त्या एकाच याच्यावरती ते ठाम आहे। म्हणजे त्या म्हणजे पॉझिटिव्ह असं काही येत नाही। म्हणजे जे आपण म्हणतो की एक पाऊल पुढे आले तर आम्ही पण एक पाऊल मागे जायला तयार आहोत। भरपूर मागण्या आहेत, समजा 8 मागण्या आहेत, त्या 8 मागण्यातून कमीत कमी त्यांनी काही सुटणार नाही। पण ज्या आमच्या 2 वर्षापासून ज्या प्रलंबित आहे त्या मागण्या त्यांनी मान्य कराव्या। लॉकडाऊन काळातील पगारासह ESI PF आदींची रकमेचा भरणा करावा आदी मूलभूत सुविधांच्या मागणीसाठी जवळपास 60 ते 70 कामगारांनी CITU च्या झेंड्याखाली संप आंदोलनाचा पवित्रा घेतला। एमसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे, सातपूर।